हेलो चला राजू गोरेगाव संघ अपन सलामीची जोड़ी देखील मैदान मध्ये पाठवायची आहे। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी अपन पूर्ण ड्रेसिंग मध्ये यायचे आहे। या स्पर्धेचा नियम देखील आहे ड्रेसिंग आणि चेचिंग। सलामीला जोड़ी जाताना पाहता आपण राजू गोरेगाव या संघाची सलामीची जोड़ी दिनेश आणि सोमनाथ न तारवडी प्रकाश या संघाचा पिवनचा मॅनेटी बॉलचे पहिला षटक आतरणाला गोलंदाज देखील गोलंदाज मार्कवर आहे। गोलंदाज उमेश आहे गोलंदाज मार्कवर मॅनेटी बॉलचे पहिले षटक नशाइक वर पाहायला गेला तर दिनेश आहे नाइस स्ट्राइक वर सोमनाथ पहिले फेरीतला शेवटचा सामना त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल। गोलंदाज मार्क वर उमेश मेंगाळ तारवाडी संघाकडून पहिले षटक आतरण्यासाठी आलाय। उमेश वर मात्र जबाबदारी दिली तारवाडी संघाच्या संघनायकांना मॅनेटी पॉवरचं पहिले षटक आतरण्यासाठी सुरुवात होते। गेम ऑन होतोय पहिला चेंडू पेस करण्यासाठी गोलंदाज आलाय। गोलंदाज मार्क वर उमेश स्ट्राइक वर आहे दिनेश सोमनाथ आहे आणि पहिला चेंडू मात्र पंचांना बुमराह करण्याचं काम केलं होतं। पहिला चेंडू देखील निर्धाव आलाय। सूर्यकाची गोलंदाजी अतिशय वेगवान असा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय। सोमनाथ आहे स्ट्राइक वर चेंडू वर वाला मात्र वेग होता टप्पा पडल्यानंतर उसळी मिळाली नाहीये त्यानंतर मात्र सरळ शरीराचा वेद घेतला चेंडूना आणि पंजाना देखील नेने गेला। हा निर्धाव चेंडू आहे। ओहो या ठिकाणी क्रॉस झाला आहे चेंडू जाईल वन बॉम्ब टू बॉम्ब सीमारेषा बाहेर रन्स मिळतील चार चार चार। हा येतोय सोमनाच्या बॅट मधून चौकार। चार धाव्याने मात्र राज्य गोरेगाव संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय श्री गणेशा केला जातोय। आतरण्यासाठी तारवाडी संघाकडून गोलंदाज आलाय उमेश पहिला चेंडू आलाय नेदाव दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडू पर आले चौकार। चार धावा आल्यात ओहो त्याच पद्धतीने मात्र चेंडू आतळा गेलाय चेंडू झाली ये वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सोमनाच्या बॅट मधून आल्यात। या सहा धावा आणि सहाच्या समीकरणाने धाव संख्या मात्र पुढे जाताना पाहतो आपण बिन बाधा दहा धावा। पहिला चेंडू आला होता निर्धाव दुसऱ्या चेंडूवर आला चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र गुडना देख आणि तमाचा देख असा ब्रँडेड ए वन क्वालिटीचा मात्र षटकार आलाय। गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर उमेश अभी तीन चेंडू फिकी फिकी करतो दहा धावा तब्बल खर्च करताना पाहतो आपण। तारवाडी संघातील एक वेगवान गोलंदाज ओहो या ठिकाणी मात्र फलंदाज भेट झालाय चेंडूला मात्र सोडून दिलंय। हा चेंडू देखील आलाय निर्धाव कमबॅक केलं जसा पहिला चेंडू निर्धाव आला तसा चौथा चेंडू देखील निर्धाव आला दुसऱ्या चेंडूवर आला होता चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर आला होता षटकार आणि हा चौथा चेंडू आलाय निर्धाव। ओहो हा चेंडू देखील खेळून काढलाय चेंडू थांबणार नाहीये गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा रन्स मिळतील चार चार चार। हा देखील होतोय सोमनाच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या सैन्य धावा मात्र अतिशय वेगानं पाहायला मिळत आहे मॅनेटी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये। अजूनही एक चेंडू मात्र उर्वरित असेल धावांचा विचार केला तर तब्बल दादा बिन बाद 14 धावा धापल कापल लागल्या जात आहेत। शेवटचा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज आहे मॅनेटी पॉवरच्या पहिल्या षटकातील गोलंदाज आहे उमेश तारवाडी संघाकडून। ओहो हा चेंडू अव्यत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी मात्र चेंडू जमिनीला दान होतोय आणि सोमनाथ सारख्या फलंदाजाला मात्र जीवदान मिळतंय।
सोपा जेल होता, परंतु मात्र चेंडू कॅरी करता आला नाही, जेल कॅरी करता आला नाही आहे। सोमनाथ सारख्या फलंदाजाला जीवदान देणं मात्र खूप महागडं ठरलं जाईल, यामध्ये मात्र शंका नाहीये। कारण सोमनाथचा विचार केला तर तब्बल 2 चौकार आणि 1 मोठा षटकार देखील आलाय, आणि त्याच फलंदाजाचा देखील जेल उडाला होता, आणि तो जेल मात्र जमिनीला दान करण्यात आला आणि जीवदान मिळालं सोमनाथ सारख्या फलंदाजाला। संधीचं मात्र सोना करेल यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण जेल कोणाचा सोडला, सोमनाथ सारख्या फलंदाजाचा जेल सोडणं खूप महागडं ठरलं जाईल। मॅनेटी बॉल चा पहिला षटक संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला दाबलकावर, दादा बिनबाध 16 धावा गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर। मॅनेटी बॉल चा दुसरे षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा संघ नायक प्रकाश आलाय। पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, महागड षटक हाताळलं गेलं, तब्बल 6 चेंडू आणि 16 धावा खर्च केल्या उमेश या गोलंदाजाना। मॅनेटी बॉल चा दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय स्वतः संघाचा संघ नायक प्रकाश। हा चेंडू देखील अवैध आहे, चेंडू उभा जाईल सीमारेषा बाहेर, एव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय आणि षटकाराच्या सायन मात्र धाव संख्या पाहता पण धाव पलकावर, दादा बिनबाध 22 धावा लागल्यात। प्रकाश या गोलंदाजाचं देखील षटकारानं स्वागत केलंय। ओहो या ठिकाणी मात्र कठीण जेल होता, परंतु जेल मात्र चांगल्या पद्धतीने कॅरी केला, पहिला धक्का लागतोय राजी गोरेगाव संघाला। बॅक टू द गाउट दिनेश, नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकावर अविनाश या फलंदाजाला। पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं, विकेट बहाल केली प्रकाशनं। हा चेंडू देखील कार्पेटच्या साईडने चेंडू केला गेला, एक धाव मात्र भन्नाट वेगानं ऍड केली जाईल आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकताना पाहतोय आपण। धावांचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या जातात राजे गोरेगाव संघाचे, तर 1-23 धावा। ह्या ठिकाणी पुन्हा पंचांना बुमरा करण्याचं काम केलं होतं, पंचांचा इशाराचा निर्धाव चेंडू आहे। कमबॅक केलं मात्र प्रकाश या गोलंदाजानं, जरी पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला होता, मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, तिसऱ्या चेंडूवर मात्र एक सिंगल आले आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आला आणि ह्या चेंडूवर काय निर्णय असेल, हा चेंडू देखील निर्धाव आलाय। क्रॉस दला आहे, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, रन्स मिळतील 4-4-4, हा येतोय चौकार गुणाच्या बॅट मधून, सोमनाथच्या बॅट मधून। धावांचा विचार केला तर धाव फलक पाहतो आपण, तर 1-27 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावर, 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहतो आपण राजे गोरेगाव संघाची धाव संख्या धाव फलकावर
दादा एक बाद 27 धावा। हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या पेरीला सुरुवात होईल। त्या ठिकाणी सामना असेल दामनवाडी रमेश बनाम मोर्या गोरेगाव। धाव संख्या पाहत आपण दाखवल का राज गोरेगाव संघाची एक बाद 27 धावा। तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाज आलाय। गोलंदाज मार्कवर तारवाडी संघाकडून मोहनला पाहतो आपण। या ठिकाणी देखील पंचाने गोलंदाजाला दंडित केलं। नो चेंडू या पुढील चेंडू असेल। उघडा डोळे पहा नीट। चेंडू आहे प्री हिट। प्रीची चान्स आहे। फलंदाज आहे अविनाश। संधी मिळाली। पाहूया संधीचं सोनं करेल। हो कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला गेला। एक धाव मात्र बन्नाट वेगानं पूर्ण होतो। दुसऱ्या धावेचा मानस असेल का एस या ठिकाणी धोक्याची घंटा। दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होते। दोनच्या समीकरणात धाव फलक पुढे सरकतोय। तर धाव फलक पाहतो आपण राजे गोरेगाव संघाची। तथा एक बाद 34 धावा धापलका पण लागल्या जात आहेत। तिसरा षटक मार्गस्थ आहे। गोलंदाज आहे। गोलंदाज मार्क वर तारवाडी संघाचा गोलंदाज मोहन। पुन्हा हलक्याच्या हाताने चेंडूला सलमान दिलाय। सिंगल प्राधान्य। सिंगल धावेन मात्र धाव फलक पाहतो आपण। एक बाद 35 धावा। दुसऱ्या षटकातील अद्याप 4 चेंडू उर्वरित आहेत। पहिला चेंडू फेकलाय नो। त्यानंतर दुसऱ्या चेंडू पर आला 2 धावा। त्यानंतर सिंगल। अजून विचार केला तिसऱ्या षटकाचा तर 4 चेंडू उर्वरित आहेत। या ठिकाणी चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं होतं परंतु मात्र दरम्यानच्या दिशेने मात्र शतरक्षक पाहायला मिळाला। स्लिप 1 मध्ये एकच्या साईडने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि चांगलं शतरक्षण देखील पाहायला मिळालं। हो चेंडू अवैध आहे। त्या ठिकाणी मात्र शतरक्षक नाहीये। एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न। दुसरी धाव देखील पूर्ण होते। पुन्हा 2 धावा धापलकावर ऍड केल्या जातील। धावांचा विचार केला तर धाव संख्या पाहता आपण राजे गोरेगाव संघाची तथा एक बाद 37 धावा। तिसरा षटक मार्गस्थ असताना मात्र पाहतो आपण। पुन्हा गोलंदाज सज्ज आहे। गोलंदाज मार्कवर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीस आला आहे। सरळ रेषेत चेंडू खेळलाय। उडावलाय त्या ठिकाणी चेंडूला थांबणार नाहीये। चेंडू जाईल 1 बॉम्ब 2 बॉम्ब सीमा रेषा बाहेर। रन्स मिळतील 4-4-4 हा येतोय। अविनाशच्या बॅट मधून चौकार। सोमनाथच्या बॅट मधून चौकार। अजूनही शेवटचा चेंडू आहे मोहन या गोलंदाजाचा। या ठिकाणी चेंडू आला अंतर। एक धाव मिळेल। एका धावेने धाव फलक देखील पुढे जाताना पाहतो आपण। एक बाद 42 धावा। 42 लॉस ऑफ द 1 विकेट। ओहो घुटना देख तमाचा देख। चेंडू चाला जमिनीला गुदगुल्या करत। त्या ठिकाणी शतरक्षक आहे। चेंडूला उचलपे केली जाईल। त्या दरम्यान देखील 2 धावा कंप्लीट होतील आणि पाहता पाहता तिसरा षटक देखील संपतय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा देखील आल्या धाव फुलकावर दादा। एक बाद 44 धावा। अजून 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे।
किती धावा मात्र जमा केल्या जातील हे मात्र सांगता येणार नाहीये। अद्याप या जर आजच्या दिवसातील जर पाहायला गेलं तर अद्याप तीन षटकामध्ये हाई स्कोर आहे 44 धावा राजे गोरेगाव संघाची। अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे। चला सामना पिटअप करायचं आपणच। अजून पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे आणि हा इनिंग मधील मात्र अजूनही 12 चेंडू उर्वरित आहेत। आता मी विचार केला तर धाव फलक पाहतो आपण राजे गोरेगाव संघाचा उच्च अंक गाठला गेलाय। तब्बल 18 चेंडू मध्ये 44 धावा कुठल्यात। अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे। किती धावांचा मात्र टार्गेट ठेवला जाईल तारुबाडी संघापुढे। पुन्हा गोलंदाज पाहतो आपण गोलंदाज मार्क वर तारपाडी संघाकडून स्वतः संघाचा संघनायक ज्या फलंदाजानं मॅनेटरी पावर दुसरं षटक आताळलं होतं त्यानंतर हे वैयक्तिक दुसऱ्याने संघाचं सांगे कोट्यातलं चौथं षटक आताळण्यासाठी गोलंदाज आलाय। तारपाडी संघाचा स्वतः संघनायक संघाचा सेनापती प्रकाश याला पाहतो आपण शाईक गोलंदाज मार्क वर स्ट्राइक वर पाहायला गेलं तर अविनाश आहे। नॉन स्ट्राइकचा विचार केला तर अजूनही सलामीचा फलंदाज सोमनाथ मात्र तैनात आहे। सोमनाथचा विचार केला तर तब्बल एक षटकार आणि तीन चौकार आलेत। या ठिकाणी देखील उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। कोणत्याही प्रकारची चूक नसेल। धक्का क्रमांक लागतोय दुसरा राजे गोरेगाव संघाला। बॅक टू द काउंट अविनाश नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये जाताना पाहतो आपण दीपकला। नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये दीपक। पहिल्या चेंडूवर मात्र विकेट आली। हा चेंडू देखील आबेत आहे। चेंडू जाहिल सीमारेषा बाहेर। ये वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। दीपकच्या बॅट मधून ह्या येतात सहा धावा आणि षटकाराच्या सायन धाव संख्या पाहता बंद आपल का पडतात 2-50। ओहो या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सुक्रिया। कोणत्याही प्रकारची चूक नसेल। धक्का क्रमांक लागतोय तिसरा राजे गोरेगाव संघाला। बॅक टू द काउंट दीपक। आता मी विचार केला तर राजे गोरेगाव संघाची 50 कंप्लीट होते। आपल्याला
नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहत आपण गुरनाथला राजू गोरेगाव संघाकडून. दीपकला मात्र ज्या कामासाठी पाठवलं तर ते काम मात्र केलं. या ठिकाणी पंचानाला आहे पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील आणि दुपारच्या क्षेत्रामध्ये मात्र कवायत करण्याची संधी देखील मिळते. अवंतर धाव कवायतच्या माध्यमातून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. 51 धावा 51 लॉस ऑफ द 3 विकेट. हलक्या शतकात मात्र चेंडूला सन्मानित केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचल फेक केली जाईल. त्यात दरम्यान मात्र सिंगल कंप्लीट असेल. पुन्हा पंचांना लाईन पाहावी लागेल. खराब लाईन. हा चेंडू देखील वाईट आलाय. एक अवंतर धाव मिळेल. धावांचा विचार केला तर धाव फलक पाहतो आपण. राजे गोरेगाव संघाच 3-53 धावा 53 लॉस ऑफ द 3 विकेट. बस या ठिकाणी पाहायला गेला तर पुन्हा वाईट चेंडू. या ठिकाणी 54 धावा लागल्या जात आहेत फुल कव्हर. हा चेंडू मात्र मनगटी ताकदीचा षटकार येईल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि षटकारांना मात्र धाव फलक पुढे जाताना पाहतो आपण. त्याचा 3-60 धावा. हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. प्रकाश या गोलंदाजावर मात्र आला चढवला जातोय. बॅक टू बॅक दुसरे षटकार देखील पाहायला मिळतोय राजे गोरेगाव संघाकडून. 66 धावा लागल्या जात आहेत फुल कव्हर. चौथं षटक संपतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला फुल कव्हर राजे गोरेगाव संघाची. 3-66 धावा. तर विचार केला तर शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर केशव. स्ट्राइक वर आहे गुरुनाथ. नॉन स्ट्राइक वर पाहायला गेला तर गुरुनाथ. गुरुनाथचा विचार केला तर स्ट्राइक वर गुरुनाथ आहे आणि नॉन स्ट्राइक वर पाहायला गेला तर सलामीचा फलंदाज देखील आहे सोमनाथ. सोमनाथचा विचार केला तर प्रकाश या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर 2 चेंडूवर 2 षटकार देखील आले होते. ओहो या ठिकाणी देखील स्लो गतीचा चेंडू होता. गुरुनाथला मात्र समजलं नाहीये. हा चेंडू आलाय निर्धाव. अजून शेवटच्या षटकातील मात्र 5 चेंडू आहेत. धावांचा विचार केला तर धाव फलक पाहतो आपण राजे गोरेगाव संघाचे. तर 3-66 धावा. ह्या चेंडू पर देखील सिंगल आले. 67 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. 3-60 सोमनाथ आहे स्ट्राइक वर. सलामीचा फलंदाज. हा चेंडू तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील. 4-4-4 हा येतोय सोमनाथच्या बॅट मधून चौकार. लक्ष कुठं तुझं?
धावांचा विचार केला तर धाव फलक देखील पाहता आपण. दादा तीन बाद 71 धावा. हा सरळ रेषेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आलाय. एकदा पुन्हा तो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. दादा तीन बाद 73 धावा. धावपळ कबल लागल्या जात आहेत. एक शॉट बस. आज बागे हंपण डोळ्यात त्याला गायलाय. बहत्तर धावा. या ठिकाणी पुन्हा क्रॉस झाला आहे. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. भन्नाट वेगानं चेंडू निघून जातोय. चार धावा धावपळ कबल लागल्या जातील. शहात्तर धावा. सोमनाथचा विचार केला तर 49 ओव्हर खेळतोय. एका धावेची गरज 50 साठी. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली. ओहो या ठिकाणी मात्र एका धावेपासून मात्र वंचित राहिलाय. नाहीतर नक्कीच या फलंदाजाची गुणनाथ या फलंदाज सोमनाथ या फलंदाजाची मात्र 50 कंप्लीट झाले असती. 49 वर मात्र नाबाद केली गेली. आणि तब्बल विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय. तीन बाद 76 धावा आणि येणारे 30 चेंडू. 77 धावा कुठाव्या लागतील विजयासाठी. तारवाडी प्रकाश या संघाला. आणि या पुढला होणारा सामना दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. दामणवाडी संघाचा संघ नायक आणि मोर्या गोरेगाव संघाचा संघ नायक. दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला धामणवाडी संघाचा संघ नायक घ्या आणि मोर्या गोरेगाव संघाचा संघ नायक. हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. येणारे 30 चेंडू आणि 77 धावा विजयासाठी. तारवाडी संघाला मात्र मोठमोठ्याने फटके मारावे लागतील. मी तर एकच सांगेन तारवाडी संघासाठी, जर आपल्याला गली पासून दिल्ली पर्यंत जायचं असेल तर विमानाचा वापर करावा लागेल. कारण मोठमोठ्याने हवाई सफर फटके मारावे लागतील तरच आपण सामन्याकडे वळूया. 77 धावांचं टार्गेट आहे. चला धामणवाडी संघाचा संघ नायक नाणेफेकीसाठी या. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघ आलेत. तर मुघलेश साहेबांना देखील मी विनंती करणे आपल्या शुभ असते, मात्र नाणेफेकीचा कौल करायचंय.
या ठिकाणी नाणेफेकी जिंकली धामणवाडी संघानं, टॉस जी जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडस निर्णय घेतलाय। तारुपडी संघाची सलामीची जोडी देखील मैदानामध्ये रवाना झाली। 77 धावाचा मात्र टार्गेट पार करण्यासाठी गोलंदाज मार्कवर आला। गोलंदाज राजे गोरेगाव संघाकडून दिनेश मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक। लक्ष आहे 77 धावांचं आणि 77 धावांचं लक्ष्याचा पाठला करण्यासाठी दोन्ही सलामीची जोडी पाहतो आपण। दोन्ही फलंदाज देखील आलेत। शाईकवर आहे केशव, नाही स्ट्राईकला पाहायला गेला तर प्रकाश आहे। गोलंदाज मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक आदळण्यासाठी राजे गोरेगाव संघाचा दिनेश आलाय। या ठिकाणी पहिला चेंडू मात्र अवांतर, खराब लाईन पाहायला मिळाली। 77 धावांचा टार्गेट आहे आणि त्या 77 धावांमध्ये आजच्या चुका मात्र महागड्या ठरू शकतात। पहिला चेंडू मात्र फिकी केलाय, अवांतर आलाय, एक धाव मात्र, धाव फलकावर मात्र ऍड केली जाईल। या ठिकाणी मात्र चेंडूला सन्मान दिलाय, एका धाव्यानं मात्र धाव फलक पुढे जाताना पाहतो आपण। धावा लागल्या धापलकावर तारुपाडी संघाची बिनबाद दोन धावा। पुन्हा पंचांना लाईन पाहावी लागेल, पंच आमच्याकडे बोलत आहेत। व्हाईट चेंडू, दबाव आणि दबाव निर्माण केला जातोय गोलंदाजावर। पहिला चेंडू व्हाईट फेकला दिनेशनं, त्यानंतर सिंगल कंप्लीट केली, त्यानंतर पुन्हा व्हाईट फेकलाय। या ठिकाणी पुन्हा चेंडू मात्र पाहायला गेला तर टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा करतोय। समोर शेस्त चेंडू खेळला गेलाय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, अप्रतिम असं शतरक्षण पाहायला मिळालं। चार धावा धापल का पण लागल्या जात आहेत चांगल्या पद्धतीत। जसे फलंदाजी पाहायला मिळाली तसे शतरक्षण देखील पाहायला मिळतंय राजे गोरेगाव संघाकडून। हा चेंडू अवैध आहे, त्या ठिकाणी शतरक्षक देखील आहे। या ठिकाणी पाहायला गेला तर शतरक्षक चुका करतोय, सोपा जेल होता कॅरी करता आला नाही आहे। सलामीचा फलंदाज केशव सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालं। या ठिकाणी रिव्हर्स अटॅक सुरुवात केली होती। हो या ठिकाणी एक ग्राउंड शॉट, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जायला सीमारेषा बाहेर, जमीनला गुदगुल्या करत रन्स मिळतील। चार 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 हा येतोय प्रकारच्या बॅट मधून चौकार। 9 धावा धापलकावर लागल्या जात आहेत। पहिलं षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धापलकावर दादा बिनबाद 9 धावा।
पाण्यात इकडं गोलंदाज मार्क वर आलाय गुरुनाथ वैयक्तिक पहिल्या संघाचा सांगेल कोट्यातील दुसरे षटकात आणण्यासाठी चला मॅच पुढप करायचं आहे पंच दुसरं षटक आदळण्यासाठी गुरुनाथ राजा गोरेगाव संघाकडून हो हो या ठिकाणी कोल टप्प्याचा चेंडू फेकी करण्यास यश आलाय युवारकर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं बॅटची कडा हा आणि या ठिकाणी हा जेल देखील जमिनीला दान दोनदा मात्र केशव या फलंदाजाला जीवदान मिळालं हा फुल डिलिव्हरी चेंडू थांबणार नाहीये ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येते प्रकारच्या बॅट मधून 16 धावा धापलकावर लागल्या जात आहेत या स्पटक्यांची गरज आहे विजयासाठी तरबाडी संघाला सत्याहत्तर धावांचा टार्गेट आहे आणि 77 धावांचा पाठला करत असताना मात्र टीम तारवाडी खेळताना पाहते हा चेंडू देखील गॅप आहे मोठा नाही धावा ना तोटा रन्स मिळतील चार 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 हा येतो प्रकारच्या बॅट मधून चौकार 20 धावा धापलकावर लागल्या जात आहेत अजून दुसऱ्या षटकाचा विचार केला गोलंदाज आहे गुरुनाथ अजूनही दोन चेंडू उर्वरित आहे या दोन चेंडूवर जर का एक मोठा फटका आला तर मात्र समीकरण सोपं होईल हा चेंडू निदाब आलाय हा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय सिंगल आले दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा देखील आला डबल कपवर बिनबाद 21 धावा अजूनही 18 चेंडूचा खेळ उर्वरित आहे आणि 18 चेंडू मध्ये धावा जमा करायचे आहेत अठरा चेंडू आणि 56 धावांची गरज आहे विजयासाठी गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर दिनेश चला सामना पीटअप करा पंच
हा चेंडू अवैध आहे, त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आलाय आणि पुन्हा मात्र जीवदान मिळालं प्रकाश सारख्या फलंदाजाला। प्रकाश सारख्या फलंदाजाला देखील जीवदान मिळालं। हा चेंडू गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा, रन्स मिळतील। चार 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 हा येतो प्रकारच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा लागला गेला। दाबल कपाळाचा बिन बाद 27 धावा, तिसरे षटक मार्ग असता हे गोलंदाज आहे, गोलंदाज मार्क वर दिनेश पहिल्या चेंडूवर आलाय। दोन धावा, जेल उडाला होता परंतु जेल मात्र कॅरी करता आला नाहीये आणि त्या जेलचा रूपांतर मात्र दोन धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलाय चौकार। अजूनही तिसऱ्या षटकातील मात्र चार चेंडू उर्वरित आहेत। या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय। हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर, सहा धावा मिळतील। षटकाराच्या सहाय्याने धावा देखील धावल काबल लागल्या जात आहेत। आता बिनबाद 33 धावा, हा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला। एक धाव पूर्ण होतो, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि हा चेंडू देखील जमिनीला गुदगुल्या करत जातोय। रन्स मिळतील, चार 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 हा येतोय प्रकारच्या बॅट मधून चौकार। या ठिकाणी पाहायला गेला तिसरं षटक देखील संपतय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला। दाबल कपर दादा बिन बाद 37 धावा, येणारी 12 चेंडूंनी 40 धाव्यांची गरज आहे। समीकरण पाहायला गेलं तर 20.5 ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी तारुपाडी संघाला। आता मी विचार केला तर एक विकेट मात्र गमावला नाहीये।
सामना फेडअप करा। या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन षटक मात्र उर्वरित आहेत, 12 चेंडू मध्ये 40 धावा मात्र कंप्लीट करायचे आहेत विजयासाठी। सरासरीचा विचार केला तर 20.0 ची सरासरी गाठावी लागेल। स्ट्राइक पर आहे केशव आणि गोलंदाज मार्क वर आलाय दीपक। क्रॉस द लाइन खेळण्याचा प्रयत्न केला होता तो सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या सहाय्याने धावफलक पाहतो आपण। धावफलकावर 38 धावा। हा देखील दोन धावा मिळतील। कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला होता परंतु मात्र चेंडू सीमालगत अडवला जातोय। हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय, दोन शतरक्षक आहेत आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील। 4-4-4 हा येतो चौकार प्रकारच्या बॅट मधून। चौवेचाळीस धावा धापल खापल लागल्या जात आहेत, अजूनही 33 धाव्यांची गरज आहे विजयासाठी। 9 चेंडू आणि 33 धावांची गरज। हा फुल डिलिव्हरी आणि चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेषा बाहेर, रन्स मिळतील 4। अठ्ठेचाळीस धाबा धापल काप लागल्या जात आहेत, अजून विचार केला तर 29 धावसंख्येची गरज आहे। 8 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज। हा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला गेला, एक धाव मात्र पूर्ण होते दुसऱ्या धावीसाठी। अठ्ठावीस धाव्यांची गरज विजयासाठी। स्ट्राइक वर आहे सलामीचा फलंदाज केशव। जर का या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र कमबॅक करेल तारवाडी संघ। महत्वपूर्णाचा शेवटचा चेंडू आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला गेलाय, कोलवर टप्प्याचा चेंडू होता। या ठिकाणी देखील सिंगल कंप्लीट, 50 धावा झाल्यात, अजूनही 27 धावा, 6 चेंडू आणि 27 धावीची गरज आहे विजयासाठी तारवाडी संघाला। सहा 27 समीकरण पाहायला मिळतंय आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मात्र धामणवाडी बनाम मोर्या गोरेगाव संघ, गोरेगाव संघाने मात्र त्वरित शतरक्षण लाभायचंय। सहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी तारवाडी संघाला। जर का शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला असता, गोलंदाज आलाय सोमनाथ शेवटचं षटक हाताळण्यासाठी। स्ट्राइक वर आहे प्रकाश, 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे।
माझा स्ट्राइकला आहे केशव. हा चेंडू फुल टॉस, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, रन्स मिळतील सहा, पाच चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर सोमनाथ. पहिल्या चेंडूवर मात्र षटकारनं सुरुवात केली आणि सर्व प्रेक्षकांची मात्र मन जिंकली. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील अवैध आहे. त्या ठिकाणी शत्ररक्षक दूरवरून आलाय. चेंडू पुन्हा जमिनीला दान होतोय. चार चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू आवे त्या ठिकाणी पुन्हा शत्ररक्षक आहे आणि पुन्हा दोन धावा धावपळ खावर. अद्याप जर विचार केला तर एकही जल मात्र कॅरी करता आला नाहीये. तीन चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तिन्ही षटकार टोकावे लागतील विजयासाठी. पहिल्या स्ट्राइक वर प्रकाश आहे. तीन चेंडू आणि 3 षटकार विजयासाठी. हा चेंडू आहे. अजूनही 16 धावांची गरज. सोळा धावांची गरज आहे विजयासाठी. अद्याप जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या तारवाडी संघाची. त्याचा बिनबाद 61 धावा. हा चेंडू सीमारेषा बाहेर आणि 9 चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
हा चेंडू देखील अवांतर पाहायला मिळतोय. हा चेंडू चाललाय सीमारेच्या बाहेर, रन्स मिळतील चार चार. हा येतो चौकार. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच जातोय राजे गोरेगाव संघ, 17 चेंडू आणि 49 धावा. त्या मॅचचा हिरो ठरला गेलाय सोमनाथ, मेन ऑफ द मॅच.